नमस्कार, मी तेजश्री, खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचंच खूप 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 मनापासून स्वागत करते. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्र म्हटलं की 9 दिवसांचा उपवास. मग बऱ्याच जणांना तोच तो साबुदाणा किंवा इतर पदार्थ खाऊन कंटाळा येतो. म्हणूनच आज मी शेअर करते एकदम मस्त अशी मऊ लुसलुशीत उपवासाची भाकरी. तर ही भाकरी कशी बनवावी याकरिता मी काही खास टिप्स वापरल्या आहेत, त्या तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही देखील ही भाकरी घरी बनवून बघा. आता त्याकरिता मी या ठिकाणी काही साहित्य घेतलेलं आहेत. त्यामध्ये घेतली आहे 1/2 किलो वरई किंवा मग भगर. तर बघा, ही या पद्धतीची असते. ही आपल्याला भाजून घ्यायची नाही आहे, कच्चीच घ्यायची आहे. हवं असल्यास तुम्ही उन्हामध्ये हे एखाद दिवस ठेवू शकता, म्हणजे मग ही छान अशी कडकडीत गरम होईल. भगरीला जास्त चिकटपणा नसतो, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी घालावा लागणार आहे साबुदाणा. तर साबुदाणा देखील मी कच्चाच घेतलाय. हा मी घेतलाय फक्त 1/2 कप. जास्त प्रमाणात नाही घातला तरीही चालणार आहे, थोडासाच घालायचाय. हा देखील मी उन्हामध्ये 1 दिवस वाळून घेतला होता. हा साबुदाणा वजनाने मोजला तर 25 ग्रॅम असेल. आता हा आपण या भगरीमध्ये किंवा वरईमध्ये मिक्स करून देऊयात. आणि नंतर हा मी गिरणीमधून किंवा चक्कीमधून दळून आणणार आहे, कारण आपल्याला याचं एकदम बारीक स्वरूपाचं पीठ हवं आहे. जर तुमच्याकडे हे चक्कीवर दळून दिलं जात नसेल तर तुम्ही हे मिक्सरला देखील दळून घेऊ शकता. पण हे मिक्सरला दळलेलं पीठ तुम्हाला एखाद्या कापडाने चाळून घ्यावं लागेल, म्हणजे मग एकदम बारीक पीठ मिळेल. तर बघा, चक्कीवरून मी हे पीठ दळून आणलंय. एकदम बारीक स्वरूपाचं मस्त असं दळलं गेलंय. एकदम बारीक पावडर तयार झाली बघा, एकदम या पद्धतीची. आपण ज्या पद्धतीने बाजरीचं वगैरे दळून दळून आणतो ना, त्याच पद्धतीचं हे देखील दळून आणायचंय. आता मी याची लगेचच तुम्हाला भाकरी बनवून दाखवते. त्याकरिता एक ताट घेतलंय, ताटाखाली एक नॅपकिन अंथरलाय. आता 1 कप मी हे पीठ घेते. एवढ्या 1 कप पीठामध्ये एक छान अशी मोठ्या आकाराची भाकरी तयार होते. थोडंसं पीठ शिल्लक देखील राहत. आता घेतेय 1 कप पाणी. तर हे पाणी ना मी कोमट वापरलंय. या ठिकाणी लक्षात ठेवा, कोमटच पाणी वापरायचंय, म्हणजे मग भाकरी ना छान अशी मऊ लुसलुशीत तयार होते, वातट होत नाही. आता या पीठामध्ये मी थोडं थोडं करत पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतेय. ज्या पद्धतीने आपण ज्वारी बाजरीची भाकरी बनवतो अगदी सेम पद्धतीचं हे देखील पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या पीठामध्ये चिमूटभर मीठ देखील वापरू शकता. मला बिना मिठाचीच भाकरी खाण्याकरिता जास्त आवडते, त्यामुळे मी यामध्ये मीठ घालत नाहीये. आता बघा, या पद्धतीने मी छान असं एकदम मस्त असं हे पीठ मळून घेतेय. जेवढं जास्त हे पीठ तुम्ही मळाल, व्यवस्थित मळाल, तेवढीच तुमची भाकरी एकदम मस्त अशी मऊ लुसलुशीत आणि टम्म फुलणारी तयार होते. तर बघा, यामध्ये आपण साबुदाणा देखील वापरला होता, त्यामुळे पिठाला छान असा मस्त चिकटपणा आलाय. आपली भाकरी यामुळे अजिबात तुटणार नाही किंवा फाटणार नाही. पीठ माझं व्यवस्थित मळून झालंय. तर 1 कप पिठाकरिता मला 1/2 कप पाणी लागलं. तर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे असं नाहीये, थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. आता या पिठाचा छान असा उंडा तयार करून घेतेय. ज्या पद्धतीने आपण भाकरीला करतो ना अगदी सेम तसाच, म्हणजे मग ही भाकरी लाटायला किंवा थापायला सोपी पडते. तुम्ही ही भाकरी लाटून देखील बनवू शकता, मस्त लाटली जाते. आता हा उंडा ठेवण्या अगोदर ताटामध्ये मी थोडंसं पीठ पहिले कोरडं टाकून घेतलं. हाताला देखील कोरडं पीठ लावून घेतलं, म्हणजे मग हे पीठ हातांना चिकटणार नाही. आता आपण ज्या पद्धतीने भाकरी थापतो ना अगदी सेम त्याच पद्धतीने भाकरी थापायची आहे. दोनही हाताने व्यवस्थित खालचं पीठ गोल गोल फिरवत चालायचं, म्हणजे मग भाकरी व्यवस्थित गोल आकारामध्ये थापली जाते. मध्ये आले तुम्हाला वाटलं की आकार चेंज होतंय, त्यावेळेला एक हात कडेच्या साईडने देखील लावून नंतर ही भाकरी गोल करून घेऊ शकता. तर बघा, एकदम मस्त अशी मोठ्या आकाराची भाकरी तयार झाली आहे. एकदम मस्त अशी मीडियम साईजची आहे, अजिबात चिरलेली नाही आहे किंवा फाटलेली नाही आहे. फक्त लक्षात ठेवा, भाकरी तयार करण्या अगोदरच तवा हा गरम करण्याकरिता ठेवा, कारण ही भाकरी तयार केल्यानंतर लगेचच भाजावी लागते. भाकरी भाजून घेऊयात, त्याकरिता तवा मी अगोदरच गरम करून घेतला होता. आता आपण भाकरी थापलेली जी साईड होती ना ती वरच्या साईडने ठेवली आहे आणि जी वरची साईड होती ती खालून घातली. आता वरच्या साईडने भाकरी थोडीशी गरम झाल्यानंतर किंवा कोरडी झाल्यानंतर याला पाणी लावून घेऊयात, म्हणजे मग ज्या साईडने पीठ होतं ना ते देखील व्यवस्थित एकसारखं प्लेन केलं जाईल आणि आपली भाकरी दिसायला देखील खालच्या साईडने छान दिसेल, मऊ दिसेल. आता एखाद्या मिनिटामध्ये लगेचच हे वरचं पाणी जे आहे ते थोडंसं कोरडं होतं, त्यावेळेला ही भाकरी मी पलटवून आता या उलट साईडने देखील भाजून घेतेय.
एकदम मस्त अशी खमंग ही भाकरी आता आपल्याला दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायची आहे. जरा वेळातच बघा, एकदम मस्त अशी खालची साईड देखील आपली भाजून झाली आहे. हे बघा मी दाखवतीये, एकदम मस्त अशी खमंग भाजली गेली आहे. आता ही आपण दुसऱ्या साईडने पुन्हा एकदा गॅसवर भाजून घेऊयात. तर तवा मी काढून टाकलाय, डायरेक्ट गॅसच्या बर्नरवर ही भाकरी ठेवली आहे. बघा एकदम मस्त अशी टम्म फुलली आहे. आपण ज्या साईडने पाणी लावलं होतं ना, ती साईड वरच्या साईडने आली पाहिजे. आणि मग जी खालची साईड होती त्या साईडने आपल्याला ही भाकरी डायरेक्ट गॅसवर भाजून घ्यायची आहे. तेव्हाच ही भाकरी मस्त अशी फुलते. म्हणजे आपण नेहमीच्या बाजरी ज्वारीच्या भाकरी करतो ना, अगदी सेम पद्धतीने ही देखील भाकरी बनवायची आहे. सेम पद्धतीने मी दुसरी देखील भाकरी बनवून घेतली. बघा काय मस्त अशी पांढरशुभ्र दिसते, मऊ लुसलुशीत दिसतीये, बघता क्षणी खावीशी वाटतीये. तुम्ही जरीही नवरात्राचा 9 दिवस उपवास करत असाल तरी देखील तुम्हाला अजिबात उपवास करतोय असं वाटणार नाहीये. कारण यासोबत मी 2 प्रकारच्या भाज्या देखील बनवल्यात, भेंडी आणि डांगराची भाजी किंवा लाल भोपळ्याची भाजी. ही भाजी आमच्याकडे नवरात्र उपवासाला चालते म्हणून मी ती बनवलेली आहे. तर बघा एकदम मस्त अशी आपली थाळी तयार झाली आहे. ही रेसिपी तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा, म्हणजे इतरांना देखील फायदा होईल. पुन्हा भेटूयात एखाद्या नवीन आणि छानसा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.